कुपोषण निर्मूलनासाठी युवा मित्र संस्थेचा विशेष उपक्रम राबवण्यात आल्याचे समोर आलेले आहे. युवा मित्र संस्था बजाज यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 3 वर्षापासून जव्हार तालुक्यामध्ये आरोग्य मित्र हा प्रकल्प सुरू असून या प्रकल्पांतर्गत जव्हार तालुक्यातील नांदगाव व साकूर या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आपटाळे न्याहाळे रायताळे खडखड केळघर आणि नांदगाव ग्रामपंचायतीमधील जवळपास 30 पाड्यांमध्ये कुपोषित मुले गरोदर व स्तनदा माता यांच्यासोबत युवा मित्रांच्या कार्यकारी संचालिका मनीषाताई पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कुपोषण निर्मूलनासाठी काम सुरू आहे. याच अनुषंगाने आरोग्य मित्र प्रकल्पांतर्गत अशा आदिवासी पाड्यांमध्ये विविध उपक्रम राबवले जात असून यामध्ये COVID-19 जनजागृती करणे, शोष खड्डे बनवणे, कुक्कुट पालन, पारसबाग, आरोग्य जत्रा, आरोग्य मेळावा, किशोरवयीन मुलींना प्रशिक्षण, आरोग्य दिन जनजागृती, खासगी रुग्णवाहिका पुरवणे, नॅब्युलायझर सेवा, आरोग्य समितीमार्फत आर्थिक सहाय्य करणे असे उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमांतर्गत 29 नोव्हेंबरला जवळपास 30 गावातील विविध पाड्यांमध्ये जवळपास 100 कुपोषित मुलांना कावेरी जातीच्या प्रत्येकी 7 कोंबड्या व 1 कोंबडा याप्रमाणे जवळपास 800 कोंबड्यांचे वाटप करण्यात आले आहे. जेणेकरून त्या कुपोषित मुलांनी त्या कोंबड्यांपासून मिळणारी अंडी खाऊन त्यांचे वजन वाढवले जाईल. तसेच त्या घरातील गरोदर व स्तनदा माता यांना देखील फायदा व्हावा या हेतूने कोंबड्यांचे वाटप करण्यात आले आहे. या प्रसंगी युवा मित्र संस्थेचे सदस्य कृष्णा बाजारे, किरण गोरे, योगेश अभंग व आरोग्य सेविका तसेच आरोग्य समिती सदस्य व लाभार्थी यावेळी उपस्थित होते.